दिने मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदय बागे तिल सुमने स्वीकार मुचा श्रद्धेची मार्ग सत्य न जीवन प्रभु तु मार्ग सत्य न जीवन प्रभु तु मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तु मुक्ति प्रदानक प्रेम स्वरूप तु नाम मनोहर धन्य धन्य प्रभु करितो जय जयकार करितो जय जयकार प्रभुचे गातो मंगल गा या शुभ दिने मंगल समय जमलो प्रभु तव चरणाशी मन हृदय बागे तिल सुमने स्वीकार मुचा श्रद्धेची प्रिय बंधुभगिनो आज आपण देशासाठी राज्य करते जैसे प्रगति करना लोक अन्नदाते हैं प्रार्थना करा जमलो आहोत तो ये अपनी श्रद्धा जी है कि आप चांगले नागरिक आहोत असायला हव हा श्रद्धे अपन मिश्रा सुरुआत करूया पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपला पिता परमेश्वर आणि आपला तारणारा प्रभु येशू ख्रिस्त हांची कृपा व शांति तुम्हा सर्वांना लाभ हो आणि तुम्हाला सुद्धा। प्रिय बंधुभगिनो सन पॉल आपण सांगतो की आपण राज्यकर्ते जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करायला हवी त्याची आपल्याला फार गरज आहे। केवळ प्रार्थना नव्हे तर संघटित होणं आणि आपल्या विचारासाठी झटणं स्वातंत्र्यासाठी झटणं हे आपले कर्ते होऊन बसलेलं आहे। येशू म्हणतो खरं स्वातंत्र्य तो देणार आहे तर आपलं सगळ्यांना आंतरिक स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपण प्रभूची कृपा मागूया आणि ज्या ज्यावेळी आपण असे झटलो नाही त्याबद्दल मनापासून प्रभूची आणि आपल्या बंधू भगिनींची ज्यांना आपण एका दुसऱ्या अंधारात ठेवलेला आहे त्यांची क्षमा मागूया। हे प्रभेशू तू आम्हाला सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवलास प्रभो दयाळा दया करा प्रभो दयाळा दया करा। हे प्रभेशू तू आम्हाला सत्याचे दर्शन घडवलेस ख्रिस्त दयाळा दया करा ख्रिस्त दयाळा दया करा। हे प्रभेशू आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेणारा तू उत्तम मेंढपाळ आहेस प्रभो दयाळा दया करा प्रभो दयाळा दया करा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो आमेन। परम ईशाला स्वर्गांत गौरव
सज्जनाना देव शांति देव आम्ही तव स्तुति करितो रे देवा धन्यवाद नावा देतो सदा भजन पूजन करितो रे सेवा महिमा हो गावा मुख नित प्रभु देव पित्या प्रभु परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमाउनिमान उतरुणवंत तुचि भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशु ख्रिस्ता हे कुलत्या सुता गुणवंता जनक नंदना परेश कोकरा प्रभु दुख हारा परमेशा दयेचा सागरा जग पाप हारी दया आम्हावारी करी त्वरा पतित पावना जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची कैसला पित्याचा उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याचा वैसे ऐश्वर्यांत परम पवित्र आत्म्या सह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशु ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गांत गौरव सज्जनाना देव शांति देव शांति देव शांति देव आपण प्रार्थना करूया। हे परमेश्वरा मानवांच्या निर्मात्या व शासनकर्त्या एका महान देशाची जबाबदारी तू आम्हाला सोपवली आहेस। तुझ्या पुत्राच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला सहाय्य कर। खरा मोठेपणा सेवा करण्यात आहे, सेवा करून घेण्यात नव्हे हे आम्हाला शिकव। लोकांच्या उद्धारासाठी जीवन झिजविण्यास आम्हाला शक्ती दे। ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंतांना राज्य करणारे एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभेशो ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो। आमेन। तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन। तर सर्वात प्रथम हा बोध मी करीतो की सर्व माणसांसाठी विनंत्या प्रार्थना रदबदल्या व उपकार स्तुती करावी, राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठी की पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे। हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकाराव्यास योग्य असे आहे। त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे, कारण एकच देव आहे आणि देव व मानव ह्यामध्ये येशू ख्रिस्त हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे। त्याने सर्वांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले, ह्याची साक्ष यथाकाळी द्यावयाची आहे। या साक्षीसाठी मला घोषणा करणारा व प्रेषित विश्वास व सत्य
या संबंधी परराष्ट्रीयांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले. प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानू. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद. हे माझ्या देवा, पहा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. हे माझ्या देवा, पहा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले. प्रतिसाद. हे माझ्या देवा, पहा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. यज्ञ पशु व अन्नार्पण यात तुला संतोष नाही. तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापाबद्दलचे अर्पण तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, पहा मी आलो आहे. प्रतिसाद. हे माझ्या देवा, पहा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. प्रतिसाद. हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. मी आपल्या मनात तुझे न्यायी पण लपवून ठेवले नाही, परंतु तुझी दया आणि सत्यता प्रकट केली. महामंडळापासून तुझे वात्सल्य आणि तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही. प्रतिसाद. हे माझ्या देवा, पहा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. जय घोष. Alleluia, 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 Alleluia. हे प्रभु, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंतकरणे उघड. Alleluia, 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 Alleluia. हे प्रभाव परमेश्वरा, तुझ्या पुत्राचे स्वार्थ घोषण्यासाठी आणि त्याच्या तळण्यासाठी आमचे मुख आणि अंतःकरण शुद्ध कर. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. यहा लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. ज्या यहुद्याने येशूवर विश्वास ठेवला होता त्याला तो म्हणाला, तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा. तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. ते त्याला म्हणाले, आम्ही अब्राहमाचे वंशज आहो आणि कधी कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता? येशू त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सर्वदा राहत नाही, पुत्र सर्वदा राहतो. ह्यास्तव, जर पुत्र तुम्हाला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे
बंद मुक्त व्हाल। प्रभुचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुति असो। प्रिय बंधु भगिनो, आज आपण प्रजासत्ता दिन साजरा करत आहोत आणि आपला प्रश्न पडतो की खरं प्रजासत्ता दिन आहे का की केवळ मोठे मोठे लोक आपलं राज्य करतात, ते आपल्या सर्व डिसिजन घेतात, निर्णय घेतात, मग प्रजेचं काय? आपण ख्रिस्ती लोक काही अंशी राजकारणापासून दूर होतो, अलिप्त होतो, आपण पूर्वी समजवतो की हे वाईट आहे, आपण पडायचं नाही त्याच्यामध्ये, पण आज आपल्याला कळलेलं आहे, बिशपानेही कळलेलं आहे की आपण जर सक्रिय भाग घेतला नाही राजकारणामध्ये तर आपण स्वतःला गुलाम करून घेत आहोत, सत्य बाहेर पडणार नाही। प्रभूकडे हीच कृपा मागूया की आम्ही सर्वांनी प्रत्येक ख्रिस्तमान प्रार्थना करावीच, ते आपण ऐकलेलं आहे पहिल्या वाचनामध्ये, पण त्याचबरोबर जो काही संघर्ष आहे, जो काही सत्याग्रह आहे, तो कोणाचा का असे ना, सत्याग्रह असेल तर आपण त्यामागे सहभागी व्हायलाच पाहिजे। ही कृपा मला तुम्हाला मिळावी, चर्चला मिळावी, सामान्य ख्रिस्ती माणसाला मिळावी म्हणून आपण देवाकडे कृपा मागूया आणि आपल्या विनंत्या त्यासाठी की सगळ्यांना येशू म्हणाला की मी तुम्हाला बंधमुक्त करणार आहे, ते खरं ठरावं आपल्यामध्ये म्हणून आपण देवाकडे विशेष याचना करूया। प्रेमंद भगिनो, आज देशात राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थिती चिंताजनक आहे। भारतीय संसदेचे पावित्र्य धोक्यात आहे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। आपला प्रतिसाद आहे, प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव, प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। फादर स्टॅन स्वामी यांना नाहक तुरुंगवास भोगावा लागत आहे, आज त्याला शिक्षा भोगून 100 दिवस होऊन गेले आहेत। असे अनेक तुरुंगवासी भारतात आहेत, संशयापोटी, भरीव पुराच्या अभावी कुणालाही तुरुंगवासाची शिक्षा होऊ नये म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। देशद्रोही म्हणून आरोप करून ज्यांच्या हालचालींवर, बोलण्यांवर, लिखाणांवर बंदी घातली आहे त्याला व्यक्ती स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। गरीब, निराश्रित यांच्या बिनबुडाचे आरोप करून त्यांना डांबवले जाते, त्यांना स्वतःच्या हक्कासाठी भांडता यावे, त्यांना न्याय मिळावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। भारतीय घटनाकारांनी सामान्य नागरिकांना जे अधिकार दिले आहेत ते तुडवले जाऊ नयेत, त्यासाठी सामान्य जनांनी संघटित लढा द्यावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। भारतीय किसान आपल्या बोलबोल हक्कांसाठी रस्त्यावर उतरले आहेत, त्यांना आपला जीवमार्ग ठरवण्याचा हक्क असावा, त्यांची गळचेपी होऊ नये तर सहानुभूतीने त्यांचा विचार व्हावा म्हणून आपण प्रभूची प्रार्थना करूया। प्रभू आमचे स्वातंत्र्य अबाधित ठेव। आपण आपल्याही गरजा असतील त्या मनातल्या मनामध्ये प्रभूचरणी मांडूया।
आपण प्रार्थना करूया। प्रभु तू आपल्या पुत्राला आम्हामध्ये पाठवून आम्हाला सत्याचा न्यायाचा सलोख्याचा वहिंसेचा मार्ग शिकवला आहेस, त्या मार्गाने वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा दे आणि सबळ कर। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु रे काय तुला वाहू, प्रभु रे काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव काय तुला अगणित ज्योति तुझा प्रांगणी पाहुजळती शशिरवी दीप झळकती तुझ पुढे वात कशी लावू प्रभु रे काय तुला वाहू। आपले बलिदान सर्वसमर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा। आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो। हे प्रभू परमेश्वरा, हे आमचे नम्र अर्पणे स्वीकार आणि अर्पणाद्वारे आणि पवित्र मारेच्या मदतीद्वारे आम्हा सर्वांना खरे स्वातंत्र्य मिळावे, सामान्य माणसालाही आपल्या हक्कासाठी भांडता यावे म्हणून आम्हा सर्वांना योग्य ते सामर्थ्य दे। ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो, आमेन। प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे। प्रभु आमचा परमेश्वर, याचे आभार मानूया, ते योग्य व रास्त आहे। हे पवित्र सर्वसमर्थ जीवी पित्या, आमच्या प्रभु ख्रिस्ताद्वारे आम्ही ती नित्य व सर्वत्र तुझी स्तुती करावे आभार योग्य आहे। आमचे शहाणपण, आमचे सामर्थ्य, आमचे पावित्र्य व आमचे स्वातंत्र्य त्याच्यापासून आहे। त्याच्या मुक्तिकार्याचे प्रथम फळ त्याची माता कुमारी मरिया हिला आम्ही अभिवादन करतो। आमच्या मुक्तीचे पूर्वचिन्ह व्हावे म्हणून तिला पाप मृत्यूपासून मुक्त करण्यात आले आणि म्हणून या शुभदिशा आम्ही सर्वदूतांबरोबर तुझ्या नावाचे स्तवन करतो व आनंदाने स्तुती गीत म्हणतो। पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभुवरा, तुझा गौरवे अखंड भरली पुनीत झाली स्वर्गधरा, जय 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 जयकार शो गीत गानभांतरा। पावन पावन पावन
तमा हे शक्तिशाली तू प्रभु वरा परम ईशाचा पावन नामे हे तो धन्य तो जनांतरा जय 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 कार प्रभुचा यशो गीत गा नभांतरा पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभु वरा प्रभो तू खरोखर पवित्र आहेस सर्व पवित्राचा दुगम आहेस ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत स्वच्छेने सुकालेले आपले दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली तुझा आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा हे माझे शरीर आहे हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या हा माझ्या रक्ताचा प्याला आहे नव्या व शाश्वत कराचे हे रक्त आहे हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल हे माझ्या आठवणीसाठी करा भक्तगणान चला करूया आपुल्या सदेचा उचार मरणा तुहि प्रभु येशु येईल जगती पुनर्भेटिला श्रद्धेचा पुनरुचार श्रद्धेचा पुनरुचार त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा ताणदायक प्याला अर्पण करतो तुझ्या सुरभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो ख्रिस्ताचे शरीर रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने खवावेत असे आम्ही विनवितो प्रभो सर्वजगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तभेची आठवण कर आमचे परमगुरु फ्रान्सिस आमचे महागुरु फेलिक्स इतर सर्व महागुरु धर्मगुरु व्रतस्थ बंधू भगिनी आणि सारे प्रापंचिक यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर आंदोलन करणारे जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांची मन स्मरण पावली आहेत त्यांचं आपण स्मरण करूया देशाच्या हितासाठी संरक्षण करण्यासाठी जे मन स्मरण पावले आहेत त्यांचे स्मरण करूया आणि कोविड काळामध्ये लोकांना स्वास्थ्य मिळावं
आणि त्या सेवेमध्ये डॉक्टर नर्सेस पोलीस सामान्य सेवक मरण पावले आहेत त्यांनाही प्रभूने सारं जीवन द्यावं म्हणून त्यांचं स्मरण करूया. राज्यकर्ते आहेत त्यांची मरणं झाली आहेत वर्षभरामध्ये त्यांना त्याच्या कार्याचं पुण्य मिळावं म्हणून त्यांचं स्मरण करूया. त्यांना वक्रिस्तवासी झाले तर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. दे माता धन्य कुमारी मारिया तिचा अतिविरक्त पती सेंट जोसेफ सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हण आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह पवित्रात्म्याच्या ऐक्यान हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मानवा तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. आमेन. देवाचं राज्य आपल्यामध्ये यावं ते आपल्या प्रार्थनेद्वारे यावंच. त्या जर आपण रस्त्यावर उतरल्यामुळे सत्याग्रह केल्यामुळे यावं म्हणून आपण देवपिताकडे येशून दिलेल्या शब्दामध्ये प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. तसे आम्ही आमचा अपराध करणारा क्षमा करतो तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महात पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभाव सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. आम्ही सतत सत्याचे जतावं म्हणजे अज्ञान आहे अंधश्रद्धा आहे ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावा म्हणून आम्हाला सहाय्य कर आणि ह्या आमच्या प्रयत्नामधूनच आम्हाला तुझी खरेखुरी शांती मिळत राहो. आमच्या तारणारे सुख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे कारण राज्य अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रवेश ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्तभेच्या श्रद्धेकडे आणि तुझ्या लोकांच्या सेवा कार्यांकडे पहा आणि आम्हा सर्वांना न्यायनीती आणि समेट यावर आधारलेली शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करीतोस. आमेन. प्रभूची शांती
तुम्हा बरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाचा को करा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाचा को करा तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे देवाचा को करा तू आम्हाला शांती दे. हे प्रभु येशू ख्रिस्ता, आम्ही अपात्र असूनही तुझ्या शरीराचे रक्ताचे सेवन करणार आहोत, त्यामुळे आम्हाला शिक्षेस पात्र ठरू नकोस, तर मानसिक व शारीरिक आरोग्य व मुक्ती मिळवून दे. आम्हाला देवाच्या मुलांचे स्वातंत्र्य मिळावे म्हणून आमचा जर का माणूस झाला तो हा प्रवेशो ख्रिस्त. त्याने आपला एक कृपा द्यावी म्हणून त्याच्या चरणी श्रद्धेने धाव घेतात ते सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईन. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही, म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो तसाच मी आता स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी गुरु व प्रभू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो परमेश्वरा, तू आम्हा सर्वांना तुझ्या पुत्राचा संस्कार त्याचं शरीर रक्त याने भरवले आहेस. ह्या प्रबोधनाद्वारे आम्हा सर्वांना उत्तम नागरिक बनण्यास आणि आपापल्या परिणाम आमच्या देशात सेवा करण्यास योग्य ती कृपा मिळो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रवेश ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. नम्रपणे आपण प्रभूचा आशीर्वाद मागूया.
सर्व समर्थ परमेश्वर आमच्या मातृभूमीला न्यायावर आधारली चिरंतन शांती खरी बंधुप्रीती व समृद्धी देवो आमेन। आपल्या आध्यात्मिक वैहिक नेत्यांवर जो आपली कृपा परिपूर्ण कृपा दृष्टी वळवो आणि दूरदृष्टीने व निर्भयतेने उच्च ध्येयाकडे मार्गक्रमण करण्यास त्यांना प्रेरणा मिळो आमेन। आपल्या सर्व देशबंधूंना तो आपल्याकडे आकर्षण घेवो व त्यांच्या सर्व आकांक्षा परिपूर्ण करो आमेन। आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास तुमच्या प्रियजनास आणि सर्व दुःखी पीडितास आशीर्वाद देवो आमेन। प्रभूच्या शांतीने देशा सेवा करण्यासाठी आपण जाऊया। देवाचे आभार मानू। घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या, प्रकाश प्रभुचा द्या। शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची, शुभवार्ता ही प्रभु ख्रिस्ताची, प्रेम परस्पर दया क्षमेची, प्रेम परस्पर दया क्षमेची, परम शांतीची आस धरा, परम शांतीची आस धरा। घेऊनी हाती ध्वज प्रीतीचा प्रेम जगाला द्या, दीप बनूनी सर्व जगाला प्रकाश प्रभुचा द्या, प्रकाश प्रभुचा द्या, प्रकाश प्रभुचा द्या।